राज्य उत्पादन शुल्क विभागानं हातभट्टी दारूच्या निर्मिती आणि विक्री ठिकाणांवर टाकलेल्या छाप्यांमध्ये 16 गुन्ह्यात 5.25 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. राज्य उत्पादन शुल्क विभागानं हातभट्टी दारू निर्मिती विक्री आणि वाहतुकीविरुद्ध मंगळवारी आणि बुधवारी या 2 दिवशी राबवलेल्या विशेष मोहिमेत गुळवंची तांडा येथील हातभट्ट्यांवर तसंच शहर परिसरातील विक्री ठिकाणांवर छापे टाकून कारवाई केली. या विशेष मोहिमेत 823 लिटर हातभट्टी दारू, 7,950 लिटर गुळ मिश्रित रसायन, 6.5 लिटर देशी दारू, 19 लिटर विदेशी दारू, 64 लिटर ताडी आणि 2 मोटारसायकली असा एकूण 5,17,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक संजय पाटील, निरीक्षक सुनील कदम, दुय्यम निरीक्षक धनाजी पोवार, अंजली सर्वदे, मानसी वाघ, सुरेश झगडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, अलीम शेख, गजानन होळकर, जवान चेतन भनगुंटी, इस्माईल गोडीकट, अनिल पांढरे, योगीराज तोगी, अशोक माळी, अण्णा करचे, नंदकुमार वेळापुरे, प्रशांत इंगोले, शोएब बेगमपुरे, वाहनचालक रशीद शेख यांच्या पथकांनी पार पाडली.